ग्राहकांना योग्य दाबाचा आणि अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या 5 वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्र अतिउच्च दाब वीज वाहिन्यांचे जाळे आणि इतर विविध कामं करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महापारेषणाला दिले आहेत. मंत्रालय इथं पंचवार्षिक योजनेअंतर्गत महापारेषणनं सादर केलेल्या पंचवार्षिक योजनेचा राऊत यांनी काल आढावा घेतला. मेळघाट सारख्या दुर्गम भागातही योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा आणि दुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी महावितरण आणि महापारेषण प्रशासनाला दिले. 2025 पर्यंत राज्यात 87 अतिउच्च दाब वीज केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे 30,000 MVA एवढी क्षमता वाढ होणार आहे. तर 10,707 किलोमीटर एवढ्या लांबीच्या अतिउच्च दाब वाहिन्यांचे नवीन जाळे निर्माण होणार आहेत.